अमरावती शहरात पोलीस आयुक्तालय अंतर्गत एकाच आठवड्यात तीन हत्याच्या घटना घडल्या आहेत बुधवारी रात्री फ्रिजरपुरा लायब्ररी चौकात एकावर सहा जणांनी हल्ला करून चाकूने भोसकून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली पोलिसांनी धाव घेऊन रात्रभरात पाच जणांना ताब्यात घेतले तर मुख्य मारेकरूला सकाळी ताब्यात घेण्यात आले जुन्या वादातून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत एकाच आठवड्यात तब्बल तीन हत्याच्या घटना घडल्या आहेत मासोद गावात नातेवाईकाने नातेवाईकाची हत्या केली तर वडुरा शेतशिवारात प्रियकराने प्रियसीची लव ब्रेकअप करण्यास भेटीला बोलावून तिची कटरने हत्या केल्याची घटना घडली आता पुन्हा त्या घटनेची शाही वाढत नाही तर बुधवारी दहा मेच्या रात्री फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लायब्ररी चौकात चोवीस वर्षे निखिल राजेश तिरथकर याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीवरनं परिसरातील सुशील पाताळवंशी व शक्ती प्रवीण वाघमारे यांच्यात रात्री नऊ वाजता वाद झाला होता त्याचे भांडण सोडविण्यासाठी मृतक निखिल गेला वाद सोडून घरी परतल्यानंतर मृतक निखिल तिरतकर पुन्हा रात्री आरोपी विशाल मंडले याच्या घराकडे गेला याची माहिती इतर आरोपींना मिळताच सहा आरोपींनी धाव घेऊन निखिलवर हल्ला चढविला त्याची हत्या करून सर्व मारेकरी पसार झालेत ही माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस ताफाव घटनास्थळी दाखल झालेत पंचनामा करून आरोपीच्या शोधात डीबी टीम रवाना झाली रात्री पाच मारे करू पलायन करण्याच्या बेतात असल्याने चोवीस वर्षीय आरोपी शक्ती प्रवीण वाघमारे चोवीस वर्षीय विशाल पवन मंडले चोवीस वर्षीय करण श्याम मंडले अडोतीस वर्षीय विजय किसन मंडले आणि चोवीस वर्षीय शुभम प्रकाश परिवाले यांना ताब्यात घेतले यातील मुख्य मारेकरू चोवीस वर्षीय देवा राम अधार जयस्वाल हा रात्री मध्यधुंद अवस्थेत आपला मोबाईल बंद करून एका टीनाच्या छतावर झोपला होता अशी सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे त्याला गुरुवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली यात मृतक निखिल राजेश तिरत्कर यांनी याआधी आरोपी देवा जयस्वाल याच्या भावावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे त्याचाच वस्पा काढण्यासाठी हा हल्ला चढविला असल्याची चर्चा होताना दिसून आली